फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मराठी नोकरी कट्टा या चॅनलवरती मनापासून खूप खूप सोबत आहे तुमच्यासाठी परत एक नवीन लेटेस्ट अपडेट घेऊन आलेले आहेत आणि एक लेटेस्ट कंपनीकडनं बिलकुल नवीन अपडेट इकडे होणार आहे जिकडे तुम्हाला पर डेचे हजार ते बाराशे रुपये अर्न करण्याची अपॉर्च्युनिटी घर बसल्या भेटणार आहे तिकडे तुम्हाला ॲज अ फ्रीसर पार्ट टाइम काम म्हणून पण तुम्ही तिकडे काम करू शकताय तुमच्याकडे तीन ते चार तास फ्री वेळ असतो तो तेवढा इन्व्हेस्ट करून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने अर्निंग्स इकडे करू शकता एवढंच जबरदस्त जबरदस्त अपडेट्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत आणि जे अपडेट्स आज रिलीज झालेलं आहे ते टेक्स्टबुक बुक कंपनीकडनं रिलीज झालेला आहे जिकडे तुम्हाला इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटरचा जॉब रोल दिला जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इकडे टेलिकॉलरचा जॉब रोल दिला जाणार आहेत आणि अजून साऱ्या भरपूर साऱ्या वेकेन्सीज आहेत ज्या टेक्स्टबुकने इकडे रिलीज केलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या वेकेन्सीज वरती इकडे टेक्स्टबुक काय करत आहे हायरिंग करत आहेत तर बघा आता तुम्हाला काय करायचं सिम्पल तुमचं ट्वेल्थ झालेलं आहे एनी बॅकग्राऊंड ऑफ ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे किंवा एखादा डिप्लोमा तुम्ही कंप्लीट केलेला आहे सो तुम्ही इकडे एलिजिबल होणार आहेत तुम्ही बिलकुल फ्रेशर्स आहात तरीही तुम्ही इकडे अप्लाय करू शकताय आता तुम्हाला काम काय करायचं आहे कुठल्या पोस्टवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते तुम्ही बघा तुम्हाला कुठल्या पोस्टमध्ये इंटरेस्ट आहे आणि कुठल्या पोस्टमधलं काम तुम्हाला जमू शकतंय टेलिकॉलरचं जमू शकतं आहे तुम्ही त्याला अप्लाय करा तुम्हाला ट्रान्सलेशनचं वर्क चांगल्या पद्धतीने जमत आहे आणि स्मार्टली जमत आहे चार्ट जी पी टीचा वापर करून जमत असेल तर तुम्ही ते काम करू शकताय आणि एक चांगल्या पद्धतीने अर्निंग्स तुम्ही इकडे करू शकता टेक्स्टबुक एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्हाला काम करायचं आहे आणि तुम्हाला ट्रान्सलेट काय करायचं आहे तर टेक्स्टबुकवरती जे काही क्वेश्चन्स अवेलेबल आहेत इंग्लिशमध्ये ते अवेलेबल क्वेश्चन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे बाकी काही असं पॅराग्राफ असेल किंवा बाकी टॉपिक्स दिले जाणारे त्या टॉपिक्सवरती तुम्हाला ट्रान्सलेट करायचं नाही बिलकुल नाही आहे तिकडे अवेलेबल असणारे क्वेश्चन्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचं काम करायचं प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला ते दिले जातील ठीक आहे इकडे कुठल्याही पद्धतीचा सेल्स से वगैरे तुम्हाला करायची गरज लागणार नाहीये ठीक आहे बिलकुल फ्रेशर्स अप्लाय करू शकताय एकही रुपये तुम्हाला खर्च करायची पण गरज इकडे लागणार नाहीयेत तर आपण काय करूया स्क्रीनवरती जाऊया आणि बघूया की अप्लाय कसं करायचं ठीक आहे बघा आता मी स्क्रीनवरती जाते आणि लिंक ओपन करते पण तुम्ही अजून जर मराठी नोकरी कट्टा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा कारण असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेत भेटत राहतील ठीक आहे तर बघा मी इकडे ओपन केलेलं आहे एक जॉबचं अपडेट जे काही आहे फ्री ट्रान्सलेटरचं काम आहे इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेटरचं काम ते मी इकडे ओपन केलेलं आहे जिकडे तुम्हाला बघा फुल्ली रिमोट वर्किंग का काम असणार आहेत आणि पार्ट टाइम तुम्ही इकडे काम करू शकता ठीक आहे टेक्स्टबुकच्या करिअर पेजवरतीच आपण आलेलो टेक्स्ट आहे टेक्स्टबुक एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे जिथे गव्हर्नमेंट एक्झाम रिलेटेड स्टडी मटेरियल्स आहे त्याचनंतर गव्हर्मेंट एक्झाम रिलेटेड क्लासेस आहेत प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत भरपूर सारे क्वेश्चन्स पेपर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत अशा पद्धतीनेच टेक्स्टबुक इकडे काम करतं ठीक आहे तर बघा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमची काय आहे तर ट्रान्सलेट रिव्ह्यू इंग्लिश कॉन्टेंट टू मराठी जो रिव्ह्यू केलेला आहे तो तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे नेक्स्टला तुम्हाला करायचं आहे कॉन्टेंट इन्क्लूड क्वेश्चन्स त्यामध्ये क्वेश्चन्स असेल लाईक सब्जेक्ट त्यामध्ये मॅथमॅटिक्स आहे सायन्स आहे सा कम्प्युटर्स सा आहे लॉजिकल रिजनिंग आहे आणि जनरल नॉलेज आहे अशा सब्जेक्ट्सले जे काही क्वेश्चन्स असणार आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये देतील आणि ते दिलेले क्वेश्चन तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे बस हे काम तुम्हाला इकडे करायचे इथे तुम्हाला सेल्स काहीच करायची गरज लागणार नाहीयेत आणि जो टेलिकॉलरचा जॉब आहे त्यामध्ये तुम्हाला सेल्स करावं लागेल यांचा प्रोडक्ट असेल यांचे कोर्सेस असेल ते तुम्हाला सेल करण्यासाठी काम इकडे करावं लागतं ठीक आहे त्यानंतर बघा तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असलं पाहिजे रिटन इंग्लिश अँड प्रॅक्टिकल मराठी इंग्लिश रिटन आणि प्रॅक्टिकल मराठी तुमचं नॉलेज चांगलं इकडे लागणार आहे कमांड तुमची चांगली असली पाहिजे शूड बी कम्फर्टेबल ट्रान्सलेटिंग टेक्निकल टर्म्स टू मराठी कम्फर्टेबल टायपिंग बोथ इंग्लिश अँड मराठी इंग्लिश आणि मराठी दोन्ही टायपिंग्समध्ये तुम्ही कम्फर्टेबल असला पाहिजे तुम्ही जर टायपिंगचा क्लास केलेला असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन्स इकडे होणार आहे ठीक आहे त्यानंतर टायपिंग स्पीड शुड बी ग्रेटर दॅन चाळीस पर वर्ड फॉर बोथ लँग्वेजेस दोन्ही लँग्वेजेसमध्ये तुम्हाला ए पा जे काही एक मिनिट आहे वर पर मिनिट्स तुम्हाला चाळीस शब्द टाईप्स करायचे एका एक मिनिटाला तुम्हाला चाळीस शब्द टाईप्स करणं एवढी तुमची टायपिंगची स्पीड असली पाहिजे इंग्लिश प्लस मराठी ओके त्यानंतर मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ ट्रान्सलेशन्स कुठला आहे एखाद्या फील्डमध्ये एक वर्षाचा जरी तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला असेल ट्रान्सलेशनच्या तर तुम्हाला बेस्ट इथे पहिला रेफरन्स दिला जाईल आणि तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होण्यासाठी इकडे हेल्प होणार आहे ठीक आहे आता अप्लाय कसं करायचं सिम्पल अप्लाय नावरती क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक करणार आहेत एक छोटासा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होतो आहे जिकडे तुम्ही बघू शकताय फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आयडी मोबाईल नंबर टाकायचा आहे करंट तुमचं लोकेशन टाकायचं आहे स्टेट असेल सिटी नेम असेल तुम्ही जिकडे राहत आहे तिथे हायेस्ट क्वालिफिक शन तुमचं किती झालं आहे ते टाका लिस्ट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्वालिफाईड दियर रिस्पेक्टिव्ह स्कोर्स तुम्ही काही एक, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दिले असेल तर ते तुम्ही इकडे मेन्शन करू शकताय हाय यू ॲपियर फॉर एनी स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम्स कुठल्याही एखाद्या स्टेट एक्झाम्सला तुम्ही अपियर झालेले आहात यस किंवा नोमध्ये तुम्ही इकडे लिहायचं आहेत आणि लँग्वेज आहेत एक्झामचं नेम्स टाकायचे आणि कुठल्या सब्जेक्ट आहे जे एक्झाम्स आहे तर तुम्ही कुठे कुठल्या लँग्वेजमध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला इकडं टाकायचं आहे ओके त्यानंतर खाली दिलेत बघा त्यांनी की काइंडली अटॅच स्कोर कार्ड फॉर एखादा एक, एक गव्हर्नमेंट एक्झाम तुम्ही दिलेला आहे त्याचं स्कोर कार्ड आलेलं असतं ते स्कोर कार्ड तुम्हाला इकडे अटॅच करायचं आहे त्यानंतर डू यू हॅव एनी ट्रान्सलेशन एक्सपिरियन्स तुम्हाला ट्रान्सलेशन एक्सपिरियन्स असेल तर तो मेन्शन करा आणि त्यानंतर खाली तिनं दिलेलं आहे की टोटल वर्क एक्सपिरियन्स इन द इयर्स तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यानंतर काइंडली मेन्शन युअर स्पेशलायझेशन कॅटेगरी तुमचीच कॅटेगरी कुठली स्पेशलाइज आहे एक्झाम्समध्ये त्यामध्ये लाईक त्यांनी दिले एक्झाम्पल्समध्ये रेल्वेज बँकिंग स्टाफ सिलेक्शन कमिशन डिफेन्स टीचिंग आणि इंजिनिअरिंग या सगळ्यापैकी तुमचा कुठला सब्जेक्ट म्हणजे कुठलं तुमचे फील्ड आहे कॅटेगरी आहे ज्यामध्ये तुम्ही स्पेशलाइज आहेत ओके त्यानंतर आर यू करंटली प्रिपेअरिंग फॉर एनी एक्झाम सध्या तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन येस नो yes, no, तुम्ही इथे सिलेक्ट करा दॅन तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून तुमचा रिझ्युम तिकडे अटॅच करायचं आहे आणि नंतर तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे जसंही तुम्ही सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करणार आहात तुमचं ॲप्लिकेशन इकडे सक्सेसफुल होणार आहे ॲप्लिकेशन सक्सेसफुल झाल्याच्यानंतर तुम्ही जेवढी काही डिटेल्स फिलअप केलेली आहे ते सगळं चेक करतील नंतर तुमचा रिझ्यूम चेक करतील आणि तुम्ही कुठलाही गव्हर्मेंट एक्झामचं प्रिपरेशन केलेलं असेल तर ते तुम्ही इकडे मेन्शन करा कारण मग त्यांनाही तुमच्यासाठी एक सपोर्ट म्हणून त्यांनाही कळेल की या विद्यार्थ्याला किंवा या कॅन्डिडेट्सला थोडंसं या रिलेटेड नॉलेज शंभर टक्के असेल कारण त्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन केलेलं आहे सो तुमचं सिलेक्शन होण्यासाठी खूप जास्त चान्सेस इकडे वाढतात ठीक आहे तर अशा पद्धतीने अप्लिकेशन करायचे जबरदस्त अपडेट्स आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल लवकरात लवकर जा आणि अप्लाय करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट अपडेट बरोबर तोपर्यंत ब बँक टेक केअर